हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? नक्की सांगा कमेंट मध्ये. आणि चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि दुपारचे 2 वाजले आहेत. आज मला व्हिडिओ सुरुवात करायला लेट झाला, कारण घरात मुलं वगैरे आहेत, त्यामुळं कामं वगैरे आहेत. आणि आज 8-9 स्कूल सुरू होणार होतं, पण अचानक सकाळी मॅसेज आला की स्कूल ऑनलाईन होणार आहे. तर आता त्याचं स्कूल ऑनलाईन आहे, तर आता त्याचं स्कूल 8:30 संपेल. त्याच्यानंतर त्याला पण जेवायला देईन. बाकीची सकाळची कामं आवरली आहेत पूर्ण, किचन वगैरे क्लीन आहे, थोडंफार जेवण बनवायचं आहे, थोडंफार शिल्लक आहे. त्यामुळं चला मग दाखवतो अर्णवचा काय काय अभ्यास चालू आहे. आणि आता आज ऊन जम्मूमध्ये थोडंसं पडलंय, हलकंसं छान वाटतंय. थोडंसं तरी ऊन पडलं ना फ्रेश फील होतं. आणि आज मी जाईन थोड्या वेळ उन्हामध्ये बसायला. चला मग. आणि आज ना अर्णवचा म्हणजे कॉम्प्युटर सॉरी ऑनलाईन क्लासेस होते. आणि आम्हाला अचानकच कळालं आणि फौजे वगैरे गेले होते ड्युटीला. आणि असं मॅमनं रात्री वगैरे काय सांगितलं नाही, सकाळ सकाळी एकदम मॅसेज आला की स्कूल ऑनलाईन आहे. आणि तर आम्ही तर ऑफलाईनसाठी सगळी तयारी केली होती, स्कूलचे टिफिन वगैरे बनवले. नंतर माहीत नाही काय प्रॉब्लेम होता, तर ऑनलाईन सांगितलं होतं स्कूल. आणि खूपच प्रॉब्लेम आला, कारण सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या आणि फौजींनाच गोष्टी सगळ्या माहीत होत्या, कारण कसं काय ओपन करायचं. आम्ही ते ॲप वगैरे तर आमच्याकडं होतं पहिलं जेव्हा ऑनलाईन क्लासेस होते तेव्हा, पण भरपूर असे प्रॉब्लेम आले होते. आणि फौजी पण ड्युटीला गेल्यामुळं फौजींना पण टाईम नव्हता या सगळ्या गोष्टी समजून सांगायला. आणि चला मग त्याला आता अभ्यास करून दे आणि मी बोलते तुमच्याशी. आणि अर्णवचं ना ऑनलाईन स्कूल होतं. आणि आज आम्हाला खूप असा प्रॉब्लेम आला, खूप म्हणजे खूप मला तर खूप टेन्शन आलं होतं, कारण बरेच दिवस झाला होता त्यानं ऑनलाईन क्लास अटेंड नव्हता केला. आणि अचानक सांगितल्यामुळं मला तर काही समजेना काय करू. आणि फौजी मला हमेशा म्हणतात सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत. कधी कधी फौजी घरात नसतात तर काय काय गोष्टी मला माहीत नसतात. आणि माझी एक आदत आहे, म्हणजे माझी मी चुकीच समजत असतो की मला मी फौजींच्यावर जास्त डिपेंड राहते. कोणतीही गोष्ट असली ना की ठीक आहे हे आल्यावर करतील हे आल्यावर करतील, पण हे चुकीचं होतं मला आज कळालं आहे. कारण मी जर सगळ्या गोष्टी शिकल्या असतो तर मला जास्त एवढा प्रॉब्लेम नसता झाला. सगळ्या गोष्टी म्हणजे थोडं माहीत आहेत, पण ज्या ज्या काही काय आहेत ते मी जास्त इंटरेस्ट घेऊन शिकत नाही. पण आज मला खूप असा त्रास झाला होता. आणि फौजी पण म्हटले जर तुला सगळ्या गोष्टी माहीत असत्या तर जास्त प्रॉब्लेम आले नसते. त्याच्यानंतर फौजीने आम्हाला फोनवरून सगळ्या गोष्टी सांगितल्या, हे असं करा तसं करा. आणि अर्णवचा एक क्लास तर आम्ही करूच नाही शकलो, कारण पहिला जेव्हा क्लास आला तेव्हा आम्हाला समजलंच नाही नक्की काय काय करायचं आहे. त्याच्यानंतर फौजींना आम्ही कॉल केला, सगळ्या गोष्टी विचारल्या. आणि मग आम्ही त्याचा सेकंड क्लास वगैरे सुरू केले. आणि 4 क्लास होते, थोड्या वेळ मध्ये ब्रेक पण होता. आणि आता एक लास्टचा क्लास त्याचा वाचला, बाकी सगळे क्लास झाले. तर आज मला असं खूप वही झालं होतं, मी म्हटलं चला तुमच्याबरोबर गोष्ट शेअर करते, कारण ज्या गोष्टी जेव्हा शिकायच्या आहेत ना तेव्हा शिकायलाच पाहिजेत. आपण उद्या करू परवा करू असं बोलतो ना, त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम्स येतात. आणि मला ते आता आज कळलं आहे. मी म्हटलं आता असं नाही करणार, जेव्हा फौजी बोलतील तू शिकून घे, मी लगेच शिकून घेणार. तर तुम्ही पण असंच करत जावा, कारण सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण आपण दुसऱ्यांच्यावर डिपेंड राहिलो तर माहीत नाही वेळ कधी कशी असते, आपण सगळं शिकलंच पाहिजे. चला मग आता मी पटपट आवरते, थोडा स्वयंपाक बनवायचा आहे आणि नंतर भेटते तुमच्याशी. थोडा वेळ झोपेल तो, माझी भांडी वगैरे पडल्यात मी पटपट घासून घेते. आणि त्याच्यानंतर थोडा वेळ मी उन्हात पण बसायला जाईन. चला मग आपण जाऊया. आणि फौजींना आज थोडा लेट होतोय, फौजी काय अजून आले नाहीत. मी मुलांना वगैरे जेवायला दिलं, मी पण जेवण केलं. तर पटपट थोडीशीच भांडी आहेत, पटपट घासून घेते. त्याच्यानंतर जाऊया खाली बसायला उन्हात. आणि हा बघा इथं झोपलाय छान असा. चला मग जाऊया. आणि इथं बघा भांडी वगैरे सगळं झालं आहे माझं, किचन कट्टा वगैरे क्लीन केला, सगळं भांडी वगैरे आवरल्यात. आणि ऐकवाचं पाणी संपलं होतं, पाणी पण आता जोडलं आहे. चला मग खाली जाऊया. आणि मला केस पण विंचरायचे आहेत, खाली उन्हामध्ये बसून छान केस बीस विंचरूया, मस्त वाटते. चला मग.
आणि इथं बघा आता छान कडक ऊन पडलं होतं, सगळे मुलं वगैरे खेळत होते उन्हामध्ये, आणि माझे पण केस थोडे सुकवायचे होते, कारण म्हटलं चला छान उन्हामध्ये बसून थोडंसं केस वगैरे सुकवते. आणि बघा सगळीकडे कपडे वगैरे आहेत, कारण ऊन छान पडलं होतं त्यामुळे सगळीकडे कपडे वगैरे दिसत होते. आणि छान चाललेलं मुलांचं वगैरे पण खेळायचं, कुरणाल नव्हता कारण कुरणालला मी झोपून आले होते, आणि माझे पण केस छान सुकत होते. आणि आता बघा संध्याकाळची वेळ झाल्या, आणि दुपार त्याच्यानंतर मी थोडा आराम केला, आणि थोड्याशा वेळाने झोपून उठल्यानंतर बघितलं तर लाईट गेली होती. आणि कुरणालची बघा इथं मस्ती चालू आहे, आणि जम्मूमध्ये ना थंडीच्या दिवसात खूपच लाईट जाते, खूप म्हणजे खूपच लाईट जाते, आणि संध्याकाळच्या वेळेस तर जास्त जाते. आणि संध्याकाळी कसं अंधार वगैरे पडलं ना जास्त थंडी सुरू होती, लाईट असलं ना थोडं छान वाटतं, म्हणजे कसं लाईट असलं तर हीटर वगैरे लावून शेकून बसायला येतं, पण आता लाईट पण नाही. आणि आता मी थोडा वेळ आज म्हणजे जास्तच आराम केला, आणि फौजी गेल्या दुपार त्याच्यानंतर मी आणि कुणाला दिलं झोप, मस्त असं झोप काढली आहे छान. रोज तर मला काही जास्त झोपायला वगैरे मिळत नाही, पण आज माझी काम थोडी लवकर आवरली तर म्हटलं चला झोप पण घेऊया, छान झोप निघाली आज. आणि आता त्याच्यानंतर कुणाला आणि अर्णवला मला दूध द्यायचं आहे, चला मग मुलांना दूध देते. आणि आज किचनमध्ये लाईट नाही, इथं एक बल्ब आहे चार्जिंग तो लावला आहे, त्याच्यानंतर बघूया हा बल्ब काढून किचनमध्ये लावणार. आणि मला स्वयंपाक बनवायचा आहे संध्याकाळचा, माहीत नाही आता लाईट किती कधी येते, आणि लाईट गेली ना खूपच वेळ जाते, दोन दोन तास तीन तीन तास जाते कधी कधी, तर आता भरपूर वेळ झालाय, आता एक तास तरी झालाच असेल, तर बघूया कधी येते लाईट. आणि आता कुणाला ते दूध द्यायचं आहे, पटपट दूध देते, चला मग बोलूया नंतर. आणि आता लाईट आली आहे खूप छान, आणि मी दूध गरम करायला ठेवलं होतं गॅसवरती, थोडं मुलांना दिलं, आणि आता मला स्वयंपाक बनवायचा आहे. आणि आज ना मला स्वयंपाकामध्ये भाकरी आणि पिठलं बनवायचंय, खूप दिवस झालं म्हणतोय बनवायचं बनवायचं, तर आज बनवणार आहे मी. चला मग आता मी पटपट स्वयंपाक बनवते, नंतर स्वयंपाक बनवून बोलते तुमच्याशी, कारण आता व्हिडिओ वगैरे घ्यायला कोण नाही घरी, अर्णव वगैरे आहे पण त्याचा अभ्यास असल्यामुळे म्हटलं चला राहून दे, तर मी आता पटपट सगळा स्वयंपाक बनवते आणि बोलते नंतर. आणि आता इथं माझं जेवण वगैरे बनवून झालं होतं, आणि यात ज्वारीचं पीठ ठेवलं होतं, कारण सगळे पिठं वगैरे ठेवायला डबा नव्हता, आणि असंच आम्ही गावाकडून आणलं होतं थोडंसं, तर त्यातच मी ठेवलं आहे. आणि त्याच्यानंतर आता मी किचन कट्टा वगैरे सगळं आवरायला घेतो, आणि आज पिठलं भाकरी पापड असा बेत केला होता, छान आवडलं सगळ्यांना, फौजीने वगैरे म्हणजे छान वाटलं, फौजींना पण मुलांना पण छान वाटलं. थोडं भाकरी खायला मुलं परेशान करतात, पण आज म्हटलं खावा थोडी थोडीशी. आणि आता इथं बघा स्वयंपाक झाला, आता किचन कट्टा आवरायची गडबड, आणि फौजींना वगैरे जेवण दिलं, कारण आज फौजीची दुटे आहे तर लवकर जायचं होतं त्यांना, तर आता इथं भांडी वगैरे पडलं, सगळी भांडी वगैरे क्लीन करून घेतो. आणि गावाकडनं भाकरीचं पीठ आणलं, त्यातलं थोडंसं राहिले शिल्लक, त्याच्यात भाकरी म्हटलं करूया, कारण परत आता एकदा संपलं की काय मिळणार नाही. चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि थंडी जास्त असल्यामुळे मला दुसरं काही व्हिडिओ बनवता येत नाही, तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा. आणि आता थंडी संध्याकाळची वेळ आहे तर भरपूर अशी थंडी आहे, आणि संध्याकाळची भांडी विंडी घासायचं ना खूप मुश्किलचं काम आहे, पण काय करणार, घासायला तर पाहिजे, कारण सकाळनं परत नाश्त्यासाठी वगैरे सगळी भांडी लागतात, त्यामुळं सगळी मला भांडी साफ करून ठेवायची आहेत. आणि चला मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. ओके बाय, जय महाराष्ट्र.